आज बार्शी येथील पीडित मुलीला न्याय मिळावा आणि त्याच्या कुटुंबाला पुन्हा एकदा संरक्षण मिळावं या मागणीसाठी आम्ही संजय राऊत साहेबांची भेट घेतली. एकंदरीत आपण बघतोय की बिहार असेल यूपी असेल ज्या पद्धतीने त्या ठिकाणी गुंडागर्दी चालू असती त्यापेक्षाही भयानक गुंडागर्दी बार्शीमध्ये सुरू आहे. बार्शीचे आमदार असतील त्या ठिकाणचे काही गुंड असतील हे गुंड लोक महिलांवर अत्याचार करणं त्याच्यानंतर त्यांच्यावर हल्ले करणे आणि याच्या संदर्भात कुणी जर आवाज उठवत असेल त्याचा आवाज बंद करण्याचं या ठिकाणी काम सुरू आहे. एकंदरीत महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ह्या पीडित मुलीवर आणि त्याच्या आईवर ज्या प्रकारे या ठिकाणी अन्याय अत्याचार सुरू आहे त्याच्यासाठी ज्यांना आम्ही अधिवेशनामध्ये संजय राऊत साहेब हे मुद्दा मांडतील म्हणून पुन्हा एकदा त्यांना विनंती केली. एकंदरीत आपण बघितलं की या कुटुंबाला न्याय देताना पोलीस 1-1 लाख रुपयाचा विचार करतं, मग का चोर अवैध धंदे करणाऱ्या लोकांनाच तुम्ही संरक्षण देणार का असा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतो. एकंदरीत या सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री देशपांडे यांची चौकशी करण्यात यावी. एकंदरीत त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा या ठिकाणी फज्जा उडालेला आहे आणि अशा ठिकाणी जर PI असतील आणि तुम्हाला महत्त्वाचं आणखीन एक सांगतो 5 मार्च रोजी ह्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर त्या ठिकाणचं कुणीतरी PI आहे मांजरे नावाचं त्याच्यावरसुद्धा पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होणे गरजेचे कारण त्यांनी फिर्याद नाकारली. एखाद्या गोष्टीत संजय राऊतांनी ट्विट केलं म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि ज्यांनी खरोखरच फिर्याद नाकारली त्याच्यावरसुद्धा मात्र गुन्हा दाखल होतं हे शोकांतिक आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सध्या कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे आणि UP बिहारपेक्षाही भयानक परिस्थिती सोलापूर ग्रामीणमध्ये निर्माण झालेली आहे.